हाय फ्रेंड्स सर्वात आधी आज ज्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे आरोग्य विभागाची त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा बेस्ट ऑफ लट आणि सर्वांना पेपर सोपा जावो तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच घटकावर आधारित प्रश्न विचारले जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि परत एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लट आणि आता परीक्षेला जाताना काय काळजी घ्यायची पेपर कसा सोडवायचा याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ही ऑफलाईन परीक्षा होणार आहे आपली आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या दिवशीची जी आरोग्य विभागाची परीक्षा आहे दोन सत्रांमध्ये होणारी ही ऑफलाईन परीक्षा होणार आहे तर सोबत आपल्याला पेन हॉल तिकीट हे तर असणारच आहे सर्वांना माहिती आहे आय कार्ड सोबत असू द्या पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही नवीन पेन घेतलेला असेल तर आधी तो बराच वेळ चालवा जेणेकरून तो एकदम गुळगुळीत डूल होऊन जाईल नाहीतर बरेच जण काय करतात की नवीन पेन घेतात आणि मग डायरेक्ट रोल करायला जातात तर सुरुवातीचे जे पाच सात रोल आहेत ते व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं तो आधी परीक्षेला जायच्या आधीच कशा वेळ तरी रब्पेजेश्वर व्यवस्थित चालून त्याला गुळगुळीत डूल डूल करा दुसरी गोष्ट अशी की परीक्षा केंद्रावर किमान एक तास आधी पोहोचवा म्हणजे काय होतं माहीत आहे का एक तास आधी जर तुम्ही गेलात परीक्षा केंद्रावर तर तिथलं जे वातावरण आहे त्याच्याशी तुमचं समायोजन होऊन जातं म्हणजे तुम्ही त्याच्याशी मिळतं जुळतं घेत घेता आपली बॉडी आणि शांत बसायचं नाहीतर बरेच जण ट्राय करतात की शेवटच्या एक तासामध्ये आता हे वाचू ट्रा ते वाचू ते वाचू टा हे वाचू काही करायचं नाही एकदम शांत बसायचं कारण तो काही अभ्यासाची वेळ नाही आहे शेवटचा एक तास स्वतःला शांत ठेवायचं त्याच्यानंतर हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आधी ओ एम आर अँसरशीट दिल्या जातील त्या ओ ए ओ एम आर अॅन्सर शीटवर जी काही माहिती भरायची आहे ती काळजीपूर्वक भरा नंबर टाकताना बरेच जण चुटतात घाई करायची नाही व्यवस्थित सूचना दिलेल्या असतात कारण ऑफलाईन पेपरची आता सवय राहिली नाही मुलांना कारण याच्या आधी ज्या परीक्षा झाल्या त्या ऑनलाईन झाल्या तर व्यवस्थित माहिती भरा कारण जर नंबर टाकतानाच जर तुम्ही चुटलात तर परत तिथं था, खाडाखोड जमत नाही आणि मग खाडाखोड जर केली तर तुम्ही परीक्षेमधून तिथेच बाद होता म्हणजे परीक्षा देता येते ते पण तुमचा पेपरच चेक केला जात नाही किंवा तुम्ही चुकीचा नंबर टाकला तर प्रश्न सर्व जरी बरोबर असतील तरी सलेक्शन होणार नाही त्यामुळे ओ एम आर अँसरशीटवर माहिती भरताना खूप काळजीपूर्वक भरा घाई करू नका त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल तेव्हा ते सील फोडायचं नसतं बेल होईपर्यंत मग पण त्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी कच्चं काम करण्यासाठी जागा असते तर प्रत्येकालाच प्रत्येक पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर किमान पंधरा प्रश्न येणार आहेत तर बुद्धिमत्ता चाचणीवर अक्षरमाल्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ए बी सी डी लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे तर ती ए बी सी डी आधीच तुम्ही लिहून ठेवा म्हणजे त्याच्यावर किमान दोन तीन तरी प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात अक्षरमालेवर मग नंतर तुमचा तो वेळ वाचतो त्याशिवाय वर्ग लिहून ठेवा म्हणजे संख्यामाला सोडवताना तुम्हाला फायदा होतो म्हणजे पेपर सोडवताना तुमचा वेळ वाया जाणार नाही जेव्हा तुम्हाला सील फोडायला सांगतात त्यावेळेला बरेच जणं ट्राय करतात पेपर वाचत बसतात पण ॲक्च्युली काय होतं की सुरुवातीचे पाच सहा मिनटं जरी तुम्ही पेपर चाळायला गेलात तरीही तुमची ते वेळ वाया जातो तो पेपर वाचत बसून हां त्याच्या आधी एक फक्त की शील फोडल्यानंतर जेवढे पेजेस आहेत म्हणजे समजा शंभर प्रश्न आहेत पेपरमध्ये तर शंभर प्रश्न व्यवस्थित आहेत की नाही नाही तर बऱ्याच वेळेला ऑफलाईनमध्ये एखादं पेजेस आलेलं नसतं म्हणजे लगेच तुम्हाला ती प्रश्नपत्रिका बदलून देतील ते तर ते एक काळजी घ्या त्याच्यानंतर प्रश्न सोडवताना आता ऑफलाईन प्रश्न सोडवताना एक तीन राऊंड जनरली मानले जातात पहिल्या राऊंडमध्ये असे प्रश्न सोडवायचे की जे पाहिल्या पाहिले लगेच तुम्हाला उत्तर येतं म्हणजे कारण कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत ते तर असे प्रश्न सोडवायचे पहिल्या राऊंडमध्ये की जे प्रश्न पाहिल्या पाहिले लगेच उत्तर क्लिक होतं दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहेत की ते प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कन्फ्यूज होतं हे का ते असे दोन ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर येतात मग थोडा विचार करून ते प्रश्न सोडवायचे पण एक लक्षात ठेवा जेव्हा असे दोन ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेला काय करायचं माहीत आहे का पहिलं ऑप्शन जे तुम्हाला क्लिक झालेलं असतं ना नव्वद टक्के याच्यामध्ये तेच उत्तर असतं तर मी परत एकदा सांगतो एखादा प्रश्न वाचला आणि दोन ऑप्शन जर तुम्हाला वाटलं हे आहे का ते आहे मग त्याच्यामध्ये जे पहिला ॲन्सर तुमच्या डोच्यात क्लिक झालं आहे दोन्हीपैकी शक्यतो तेच तुमचं उत्तर असतं कारण मेंदू तुम्हाला क्यूट रिस्पॉन्स दिलेला असतो ते प्रश्न वाचल्या वाचले हेच उत्तर आहे म्हणून पण नंतर आपण विचार केल्यावर दुसरं पण उत्तर आपल्याला वाटायला लागतं तर कन्फ्यूज असाल कन्फर्म माहीत नसेल तर पहिलं उत्तर जे डोक्यात क्लिप झाले तेच तुम्ही उत्तर द्या त्याच्यानंतर जो तिसरा राऊंड आहे अवघड प्रश्न जे तुम्हाला माहितीच नाही आहेत खूपच विचार करावा लागतो ते सोडवा असं तीन राऊंडमध्ये जेनररी प्रश्न सोडवतात जर काही जणांना असं ना नाही जमलं तीन राऊंडमध्ये सुरुवातीला सोपे प्रश्न नंतर म्हणजे जे तुम्हाला शंभर टक्के माहीत आहेत ते नंतर फिफ्टी फिफ्टी माहीत असणारे प्रश्न आणि नंतर जे माहितीच नाही खूपच विचार ठरावं लागेल असे त्याच्यानंतर दुसरी एक पद्धत अशी आहे की पहिल्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत सोडवत जायचं मध्ये ट्राईस सोडायचं नाही असाही पेपर बरेच जणं सोडवतात आणि अजून एक की गणित बुद्धिमत्ता चाचणीला वेळ लागतो तर शक्यतो गणित बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न शेवटी सोडवा कारण बाकीचे प्रश्न म्हणजे मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण त्याच्यानंतर तांत्रिक प्रश्न हे जे आहेत हे तुम्हाला खूप कमी वेळ लागतो सोडवायला हे नंतर नंतर आउडर, तर हे प्रश्न आधी सोडून घ्या आणि गणिताचे प्रश्न सर्वात शेवटी सोडवा आणि एक महत्त्वाचं आहे जर तुम्ही तीन राऊंड करणार असाल सुरुवातीला सोपे प्रश्न नंतर मीडियम नंतर अवघड किंवा गणिताचे प्रश्न शेवटी तर ओ एम आर अँसरचे टोल रोलताना उत्तरं ठालेवरे होण्याची शक्यता आहे त्यामुळं न तुम्ही काळजी घ्या म्हणजे पहिला प्रश्न चार नंबरचा ऑप्शन तर ओ एम ओ एम आर आन्सर सीटवर रोल करताना पहिला प्रश्न चार नंबरचा ऑप्शन आणि इत एकदम डार्क रोल झाला पाहिजे मध्ये काहीच डॉट राहिला नाही पाहिजे आणि त्याने जे गोल दिलेले आहेत त्याच्या बाहेरसुद्धा गोल झालं नाही पाहिजे जेवढा गोल दिला आहे याच्यामध्ये गोल झाला पाहिजे याची काळजी घ्या आणि जर तुम्ही असे राऊंड टळणार रा असाल किंवा गणिताचे प्रश्न शेवटी सोडवणार सोडवणार असाल तर मध्ये उत्तरं ठालेवर होणार नाही त्याची काळजी घ्या कारण प्रत्येक प्रश्न समजा आता पहिला प्रश्न झाला मध्ये तुम्ही दोन प्रश्न सोडवले तर मग दुसरा तिसरा सोडला सोडून दिला प्रश्न तो नंतर सोडवायचा आहे समजा तुम्हाला तर मग चौथा प्रश्न दुसरा ऑप्शन उत्तर आहे त्याचं तर ओ एम आर आन्सर शीटवर ते बरोबर व्यवस्थित पहा चौथा प्रश्न दुसरा ऑप्शन रोल नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की प्रश्नपत्रिकेवर दोन प्रश्न सोडून दिलेत आणि मग मुलं काय ठरतात चौथ्या प्रश्नाचं देता उत्तर देताना दोन नंबरच्या प्रश्नाला रोल टळतात तर ती ढाई असते तेवढं टेन्शन असतं ह्या सुटका होतात मुलांच्या आणि मग खाली सर्व सिक्वेन्स सुटत जातो उत्तरं जरी बरोबर दिले तरी मग त्याचा फायदा होत नाही त्यामुळे ही काळजी घ्या की ओ एम आर अॅन्सरशी रोल टळताना व्यवस्थित म्हणजे किती नंबरचा प्रश्न आहे आणि किती नंबरचं ऑप्शन आहे हे विचार करूनच तिथं रोल करा विचार करायचा म्हणजे खूप वेळ द्यायचा असं नाहीये कारण आपल्याला कमी वेळेमध्ये पेपर सोडवायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवा त्यानंतर अजून या सर्वांनी लक्षात ठेवा की पेपर सोपा आला तर खूप एक्साईट व्हायचं नाही अरे पेपर सोपाच आहे त्याच्या शिली मिस्टेक होतात जर पेपर अवघड आला किंवा सुरुवातीचे काही प्रश्न अवघड आला की मुलं खूप टेन्शन घेतात अरे पेपर खूपच अवघड आहे आता मी ट्राय करू काही टेन्शन घ्यायचं नाही पेपर खूप अवघड आला म्हणून टेन्शन घ्यायचं नाही पेपर खूप सोपा आला म्हणून एकदम एक्साईट व्हायचं नाही त्याच्यामध्ये दोन्ही बाबतीत चुका होतात शांत डोक्याने प्रश्न सोडवायचा बऱ्याच वेळेला काय होतं सुरुवातीचे नऊदा प्रश्न कंटिन्यू अवघड येतात आणि नंतरचे प्रश्न सोपे येतात मग त्या अवघड प्रश्नांमुळे आपली मानसिकता पूर्णपणे बदललेली असते आणि मग आपल्याला वाटतं अरे आता काय माझं ठरं नाही मग येणारे जे सोपे प्रश्न आहेत ते सुद्धा तुमचे चुट सुटून जातात त्यामुळं सुरुवातीचे प्रश्न सोपे असो अवघड असो डोटं आपलं शांत ठेवायचं आणि शांत डोट्यानी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा तर ही काही मला माहिती तुम्हाला द्यायची होती परीक्षेसाठी परत एकदा सर्वांना परीक्षेसाठी बेस्टॉपलट आणि पेपर झाला तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पेपर पाठवा तर थांबतो परत एकदा जाता जाताना सर्वांना बेस्ट लक थँक्यू व्हेरी मच